सोमवार 23 मे रोजी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता औरंगाबाद शहरामध्ये भाजपच्या वतीने जल आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. सदरील मोर्चाला संबोधित करताना देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. ते म्हणाले की मुंबईच्या सभेमध्ये उद्धव ठाकरे म्हणाले की औरंगाबादला आता संभाजीनगर समजा, मी सांगतो म्हणून समजा. आता तेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे औरंगाबादला सांगतील की हवेला पाणी समजा, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली. औरंगाबादेत बोलताना शिवसेनेवर टीका करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की मी औरंगाबाद शहरासाठी मोठी पाण्याची योजना मंजूर केली होती, मात्र या पाण्याच्या योजनेचा शिवसेना आणि औरंगाबाद येथे शिवसेनेच्या नेत्यांनी बट्टाबोळ केला आहे. नाहीतर 2050 विचार करून सदरील पाण्याची योजना मी मंजूर केली होती, ती योजना झाली असती तर औरंगाबादचा पाणी प्रश्न केव्हाच मिटला असता, अशी टीकाही देवेंद्र फडणवीस यांनी औरंगाबाद येथील जल आक्रोश मोर्चाच्या दरम्यान संबोधित करताना केली आहे. जी आजी त्यांच्या घरासमोर बसली होती तिच्या घरात तर ते गेले. सांगा मुख्यमंत्री मोदी, माझ्या या 80 वर्षाच्या हंडा घेऊन चालणाऱ्या आजीच्या घरात तुम्ही कधी जाणार? तुम्ही कधी समजून घेणार तिचा आक्रोश? हा तुम्हाला कधी लक्षात येणार आहे? पण हा आक्रोश यांच्या लक्षात येऊ शकत नाही, कारण आज खऱ्या अर्थानं या पाण्याचा सत्यानाश जर कोणी केला असेल तर तो यांनीच केला. आमच्या ताईंच्या काळात समांतर आली, पण त्या समांतरचा जो सत्यानाश यांनी केला, समांतर या ठिकाणी ज्या प्रकारे त्याच्यामध्ये भ्रष्टाचार झाला, मी तर मुख्यमंत्री झाल्यानंतर या समांतरच्या संदर्भात सावेसाहेब किती बैठका घेतल्या? 4 बैठका. काही केल्या त्यातनं प्रश्नातनं मार्गच निघेना, सगळंच खाऊन टाकलं होतं. आणि खाण्याची यांची ऐपत बघा. एक दिवस मी कमिशनरला फोन केला, अरे म्हटलं चाललं काय? म्हणाले पालकमंत्र्यांनी सांगितलं, आम्ही कालच करार चेंज केला आणि लोखंडी पाईपच्या ऐवजी प्लास्टिक पाईपचा करार करून टाकला. रातोरात टेंडर ना बदलता. आणि शेवटी 2-2.5 वर्ष मेहनत केल्यावर माझ्या लक्षात आलं, यातनं पाणी येणार नाही, या योजनेतनं पाणी निघणार नाही. ही योजना जसा राजाचा पोपट मेला, पण कोणी सांगत नव्हतं, कोणी म्हणत होतं हालत नाही, कोणी म्हणत होतं डुलत नाही, कोणी म्हणत होतं मान हालत नाही, तसा राजाचा पोपट समांतरचा मेला. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुंच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.